निवडणुकांचं वारं वाहत आहे. यामध्ये गेले अनेक वर्ष या नव्या मुंबईमध्ये ज्यांची सत्ता होती त्या सत्तेमध्ये लोकांना काय मिळालं, या नव्या मुंबईला काय मिळालं, हा विचार करण्याची वेळ या ठिकाणी नक्की आपल्यासमोर आलेली आहे. आणि या भागातले अनेक नगरसेवक आज शिवसेनेवर उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. याचं कारण एवढंच की शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना वचनाला जागते आणि ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. आज आपण जर पाहिलं या ठाणे जिल्ह्यामध्ये या MMR मध्ये किंबहुना ठाणे आणि पालघर जिल्हा पूर्वी एकच होता, या दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक महापालिका, अनेक नगरपालिका, अनेक नगरपंचायती, अनेक जिल्हा परिषदा, आमदार, खासदार, महापौर, नगराध्यक्ष सगळे शिवसेनेचे आहेत. हे केवळ काम केल्यामुळे आणि विकास केल्यामुळे. आणि मग आमचा एकच अजेंडा आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि फक्त डेव्हलपमेंट. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणुका लढवत असतो. शिवसेना वचननामा प्रसिद्ध करत असते आणि वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर ते वर्षाचे जे 5 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस त्यापैकी जवळपास 90, 95, 98% किंबहुना 100% वचननामा पूर्ण करण्याचं काम शिवसेना करते आणि म्हणूनच लोक निवडून देतात. महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आहे आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक धोरणात्मक आपण निर्णय घेतले. आवक कमी जावक जास्ती असताना देखील कुठेही विकासाला देखील कात्री लावली नाही. आज आपण पाहिलं ठाण्यामध्ये, आज ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता गेले 25 वर्ष सातत्याने आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो भगवा झेंडा त्या ठिकाणी लावलाय तो उतरवण्याची हिंमत कुणाची नाही. आणि एकदा तर सगळे पक्ष एकत्र येतात तरी सुद्धा भगवा झेंडा उतरवण्याची हिंमत आज ताकद कोणाला झालेली नाही. आणि तसाच भगवा झेंडा या नव्या मुंबईवर देखील फडकवल्याशिवाय हे नव्या मुंबईतली जनता स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. गेले अनेक वर्ष सुरेश आणि त्यांचे सहकारी या विभागामध्ये लोकांची सेवा करताय आणि म्हणूनच हे सगळे लोक जे आलेले आहेत एका प्रेमापोटी आलेले आहेत. हे काय भाडं देऊन पैसे देऊन आलेले लोक नाही आहेत, हे सुरेशच्या प्रेमापोटी या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती देण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की या भागातले मला वाटतं 6 च्या 6 नगरसेवक शिवसेनेचेच, भगव्या झेंड्याचेच या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचा विश्वास तुमच्या या उपस्थितीने सगळ्यांसमोर दिलेला आहे. आपण या नव्या मुंबईतले जे भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांना देखील काही लोक फक्त आश्वासन देत होते, निवडणुका आल्या की आश्वासन द्यायचं, भूलथापा द्यायच्या, निवडणुका गेल्या की परत जैसे ते, असं काम आम्हाला बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी शिकवलेलं नाही. जे बोलू ते करू, जे होणार आहे तेच बोलू. आणि म्हणून गेले अनेक वर्षापासूनचा गरजेपोटीचा जो काही घरांचा विषय होता त्या गरजेपोटीच्या घरांना नियमित करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलंय, त्याच्यावर सही पण केली आहे. लवकर प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि या नव्या मुंबईतल्या भूमिपुत्रांना न्याय देणार निर्णय आपण लागू करू. हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि असे असंख्य निर्णय आपण या ठिकाणी घेतले. मगाशी खासदार म्हणाले कुठला आयकिया मॉल आणि तो अपना मार्केट APMC मार्केटपर्यंत जो रेल्वेचा क्रॉसिंग, रेल्वेवरून जावं लागतं, फार मोठा वळसा घालून जावं लागतं, त्याला देखील MMRDने पैसे दिलेले आहेत, त्या सूचना मी दिलेल्या आहेत.
जेणेकरून आपलं जे काय अंतर आहे, आपला जो वेळ आहे, आपलं जे इंधन लागणार याची बचत झाली पाहिजे। हा उद्देश आपला राज्य सरकारचा आहे आणि म्हणून हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, ते या ठिकाणी केलं जाईल। मगाशी विजय चौगुले म्हणाले या MRDC च्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत, या झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस देखील हा आपला आहे, हा सर्वसामान्य माणूस आहे, त्याचं देखील हक्काचं घर झालं पाहिजे। शेवटी प्रत्येकाचं स्वप्न असतं, माझं चांगलं घर असलं पाहिजे, ते अधिकृत असलं पाहिजे, ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे। विजयराव, या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो की या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्या देखील आपण मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करू, चांगले हक्काचे घरं देऊ। त्यासाठी जसं मी ठाण्याला सिडकोला एजन्सी अपॉइंट केलेली आहे, आता सिडकोच्या मुखर्जींना मी सांगितलं आहे मला तुमचं टेंडर बिंडर हे सगळं दाखवू नका, मला प्रत्यक्ष काम पाहिजे। ज्या एजन्सी नव्या मुंबईमध्ये सिडकोमध्ये काम करतात, LNT सारख्या मोठ्या कंपन्या, LNT ला ताबडतोब वागळे स्टेट ठाण्यामध्ये कामासाठी आपण अपॉइंट केलं आहे। ते म्हणाले मुखर्जी मला फक्त मोकळ्या जागा द्या। आयुक्ताला मी सांगितलं मोकळ्या जागा जेवढ्या आहेत तुमच्यात हिंमत आहे तेवढ्या द्या, घरं बांधण्याचं काम सिडको करेल आणि तशाच प्रकारचं काम आपण या संपूर्ण MRDC तल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत याच्यामध्ये करू। सुभाष देसाई साहेबांशी मी स्वतः बोलेन आणि या संपूर्ण झोपडपट्टीमध्ये राहणारे जे काही रहिवासी आहेत यांचं जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी सुरेश आपण हा निर्णय घेऊ, त्याच्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करू। क्लस्टरचा निर्णय हा घेताना मी गेले 20 वर्ष लढाई केली, राजन विचारे होते माझ्याबरोबर, 20 वर्ष लढल्यानंतर हा क्लस्टरचा क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आणि या राज्यात नाही तर देशामध्ये सगळ्यात पहिला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट हा क्लस्टरचा आपण ठाण्यामध्ये सुरू करतोय आणि ठाण्यानंतर आपण इतर शहरामध्ये देखील क्लस्टरची निर्मिती करून धोकादायक इमारतीमधल्या राहणाऱ्या रहिवाशांना देखील आपण किती FSI दिला, 5 FSI दिला। मी अधिकाऱ्यांना सांगितलं हे धोकादायक इमारतीमध्ये राहत आहे, ही कधी पण इमारत पडू शकते, माणसं मरू शकतात, मग सरकार कुणासाठी, त्यांचा जीव वाचवायला कायदा कुणासाठी? सरकार कायदा असतो लोकांच्या जीवितांचं मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी। बोलो आखडता हात घेऊ नका, त्यांचा पुनर्विकास होईल एवढा FSI द्या। माझ्या डोक्यामध्ये होतं 4 FSI मध्ये पूर्ण होईल, परंतु 4-4 मधली इमारती होत्या, मग त्याला 5 FSI, मला वाटतं 5.5 FSI आपण देय केलाय आणि तो देखील निर्णय झालाय। तिथे मला वाटतं आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे नव्या मुंबईतल्या प्रत्येक घटकाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला, धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसाला, गरजेपोटी बांधलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या भूमिपुत्राला देखील न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागाने केलेलं आहे। नगरविकास विभागाने युनिफाईड DCPR देखील केला। पूर्वी राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे नियम होते, वेगवेगळे इंटरप्रिटेशन अधिकारी काढत होते, त्याच्यामध्ये FSI च्या चोऱ्या होत होत्या, हे सगळं बंद केलं युनिफाईड DCPR मध्ये। आज आपण राज्याला समान नियम लावले, FSI च्या चोऱ्या मऱ्या बंद, तुम्ही P लाईन धरा, तुम्हाला जेवढं बांधायचं तेवढं बांधा, 1500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या स्वतःच्या राहत्या घराला कुठली परवानगी लागणार नाही, फक्त आपण त्याचं डिझाईन आपला प्लॅन सबमिट करायचा, त्याचे चार्जेस भरायचे, तीच परवानगी। ज्याला 3000 फुटाचं स्वतःचं घर राहतं बांधायचं असेल त्याला 10 दिवसामध्ये परवानगी देण्याला बंधन केलं आपण, बंधनकारक केलंय। पण मी शब्द जे दिलेले आहेत सुरेश, त्याच्यातला एकही शब्द खोटा होणार नाही, एवढंच आपल्याला मी सांगतो, कारण जे होणार आहे तेच मी बोलतो, कारण मला परत इकडे यायचं आहे, नाही तर मग रस्ता बंद बदलायला लागेल मला, परंतु तसं होणार नाही।